इंजिनियर असतील, दबावाखाली त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी होत होत्या आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत. संविधानानं त्या ठिकाणी या यंत्रणा निष्पक्षपातीपणे काम करायला ठेवल्यात आणि किरीट सोमय्या ज्यांना झेड सिक्युरिटी आहे त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी जगायचं कुठे. उलट यापेक्षा मखलाशी त्या ठिकाणी पोलीस कमिशनर करतात की CISF काय करत होतं. मग त्यांची अपेक्षा होती का CISF गोळीबार करावा आणि महाराष्ट्राचे पोलीस आणि CISF मध्ये त्या ठिकाणी तुंबळ युद्ध व्हावं. मला वाटतं एका जबाबदार आयुक्तांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नव्हतं. इथल्या पोलिसांची जबाबदारी असते, केवळ CISF होतं म्हणून जीव किरीट सोमय्यांचा वाचला, नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची कदाचित हत्या झाली असती. आणि मला वाटतं हे महाराष्ट्राला शोभा देणारं नाही. आणि आम्ही गृहमंत्र्यांकडे गेलो असतो, गृहसचिवांकडे गेलो असतो, परंतु शेवटी सरकार न्याय देईल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. सरकार सुडानं पेटलेलं आहे आणि किरीट सोमय्या महाराष्ट्रात त्यांचे घोटाळे भ्रष्टाचार पुराव्यानिशी काढत आहेत. त्याच्यामुळे किरीट सोमय्यांनाच नष्ट करा, त्यांनाच त्या ठिकाणी गायब करा, अशा प्रकारचा एक डाव कट या सरकारचा आहे. आणि भीतीपोटी संविधानानं आमच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली आहे त्या घटनात्मक प्रमुख